कमिश्नर संजय पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मुख्यतः जे आरोप लावण्यात आले होते नवनीत राणा यांच्या वतीने की त्यांना मिसट्रीटमेंट करण्यात आलेली आहे, आणि जो व्हिडिओ आहे त्यामध्ये असं दिसतंय की पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही दिवसापासून पद्धतशीर मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं एक नवीन कारण. आता राजकारणी झाले, शिवसेना झाली, महाविकास आघाडी झाली, त्यांच्याबरोबर आता कायदेशीर कारवाई करणारे पोलीस, अशा प्रकारची कामाच्या पद्धती ज्या आहेत या अतिरेक्यांच्या तपास यंत्रणावरती हल्ले करायचे. अल कायदा, हिजबुल मुजाहिदीन हे सगळं जर तुम्ही पाहिलं असेल ते पोलिसांवरती किंवा तपास यंत्रणा असतील सुरक्षा यंत्रणावरती हल्ला करून त्यांना डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न करतात. मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संजय पांडे पोलीस आयुक्त यांच्यावरती हल्ले होते, पोलिसांवरती हल्ले करतात. संजय पांडे हे कसे चुकीच्या पद्धतीनं कारवाई करतात, संजय पांडे आयुक्त हे दबावाखाली काम करतात. संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत सगळ्यांना माहिती आहे. काय त्यांच्यावरती जो आरोप झाला खार पोलीस स्टेशन संदर्भात असेल किंवा अन्य काही असतील, विशेषतः ज्या त्या राणा दाम्पत्य आहे की मला पाणी दिलं नाही, माझ्यावर अस्पृश्य असल्याप्रमाणे व्यवहार केला, तिथे त्याने आपली जात काढली, खरं म्हणजे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे, त्याच्यावर त्यांना जात कोणती हा तपास करावा लागेल. पण आज संजय पांडे यांचे आभार मानले पाहिजेत या देशाने की पोलिसांवर लागले लावण्यात येणारे आरोप जसे बिनबुडाचे आणि खोटे असतात हे त्यांनी प्रत्यक्ष पुराव्यासह दाखवून दिलं. आरोपी असलेलं राणा दाम्पत्याला पोलीस कसे सौजन्यानं वागतात मुंबईचे, त्यांना बसायला खुर्ची दिलेली आहे, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, त्यांच्यासमोर पाणी आहे, त्यांच्यासमोर चहा आहे, ते चहा पित आहेत, तर कशाकरता पोलिसांना बदनाम करतात हा एक विषय. दुसरा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचा विरोधी पक्ष हा उघडा पडला. विरोधी पक्षनेत्याने, मी वारंवार सांगतो की विरोधी पक्षनेते जे आहेत हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी अत्यंत जबाबदार पद्धतीनं आरोप केले पाहिजे, बोललो पाहिजे. पण दुर्दैवानं या सगळ्या चिखलफेकीत विरोधी पक्षनेते सामील झालेले आहेत आणि स्वतःवर चिखल उडवून घेत आहेत. राणा प्रकरणात ते उघडे पडले, किरीट सोम्या प्रकरणात ते उघडे पडले, आणि पत्र लिहितात केंद्राला की महाराष्ट्रावरती कारवाई करा म्हणून गृहखात्याचं पत्र लिहिलेलं आहे की या राणाबाईशी नीट वागले नाही. आता राणाबाईशी किती नीट वागले आहेत हा प्रत्यक्ष पुरावा आला आहे, याच्यावरती आता विरोधी पक्षनेत्याने बोलायला हवं. मैं मुंबई के पोलीस आयुक्त संजय पांडे जी को धन्यवाद देता हूँ और पूरे देश ने संजय पांडे जी को धन्यवाद देना चाहिए कि देश की पोलीस यंत्रणा को बदनाम करना की जो साजिश हमेशा होती है उसको मुंहतोड़ जवाब आज मिला है. ये जो मिस्टर एंड मिसेज बंटी बबली है MP एंड MLA उसके जिस तरह से आरोप किए थे कि मुंबई पुलिस ने हमसे बहुत ही बुरी तरह से बर्ताव किया है, जात के आधार पर बर्ताव किया है, हमें पानी तक नहीं दिया पीने को, हमारा हम पर अत्याचार किया, ये कितना गलत था. उसका एक वीडियो हमारे मुंबई के पुलिस कमिश्नर ने जो ट्वीट किया है उसमें साफ दिखता है कि ये बंटी एंड बबली पुलिस स्टेशन में आराम से बैठे हैं, गपशप कर रहे हैं, उनके सामने चाय रखा है, उनके सामने पानी भी है, उनके सामने और भी सामान है. तो मुंबई पुलिस को आप क्यों बदनाम कर रहे हो? उस सबसे बुरी बात यह है कि हमारा जो लीडर ऑफ अपोजिशन है उनका गैर जिम्मेदार बनता, वो राज्य के मुख्यमंत्री भी रहे हैं. तो आप उस महिला के लिए जिसका कास्ट सर्टिफिकेट झूठा है, वो जेल जाने वाली है, अभी भी जेल में है,
उनके लिए आप केंद्र को पत्र लिख रहे हो, गृह सचिव को, कि इस महिला के साथ ठीक से व्यवहार नहीं हुआ है, तो अब अभी क्या हो गया? हाँ, अभी आप खुलकर सामने आकर बात करिए और माफी मांगिए। राउत साहब, राउत साहब, आणखी एक विषय नहीं, राणा साहब, नवनीत राणांनी नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे। नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत जे तुम्ही विधान केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की मला आम्हाला धमकावण्यात आलं, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या संदर्भातली मी कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही, मी इतकंच म्हणालो, मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे, आमचं मंदिर आहे, तिथे घुसून कुणी अशा प्रकारे गोंधळ करणार असेल तर अशा व्यक्तींना जशास तसं उत्तर देण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे। नक्कीच मी असं म्हटलं की जर मातोश्रीवरती कोणी चाल करून आलं तर 20 फूट जमिनीत गाडू, तुम्ही आला होतात का चाल करून? मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही गुन्हा कबूल करताय। राव साहेब, आणखी एक आहे, आणखी एक आहे की नाही, आणखी फोटो भी आ गए हैं, 209 सदर पेज का रिपोर्ट सबमिट किया है, काफी गंभीर आरोप लगे थे और अब जो बात सामने निकल कर आ रही है, देखिये मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा, लेकिन उसमें तथ्य नहीं था आरोप में, ये पहले से हम बोल रहे हैं। चांदीवाला कमीशन का रिपोर्ट जब लोगों के सामने आ जाएगा तब उसमें बात करूंगा, लेकिन चाहे अनिल देशमुख जी हो, चाहे हमारे नवाब मालिक जी हो, हम सब, हमारे ऊपर राजकीय दबाव से एक्शन हो रही है। सोमय्यांवर जे हल्ले होते आहेत, शूट ॲट साईटचे आदेश आहेत, जे काही 3 हल्ले झाले आहेत, सूत्रांकडून माहिती मिळते आहे की जर यापुढे काही असा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर आमच्या आमच्या मराठी लोकांवरती दिल्लीचे पोलीस गोळ्या मारणार, बरोबर ना? केंद्राची विशेष सुरक्षा, म्हणजे केंद्राचे पोलीस जे आहे ते आम्हाला मराठी लोकांना मुंबईत गोळ्या मारणार, असा त्याचा अर्थ आहे ना? तुम्ही काही करायचं आणि आम्ही प्रतिकार करायचा नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसावर केंद्रीय पोलीस केंद्राच्या आदेशानं गोळ्या घालणार, हा त्याचा अर्थ आहे ना? मोरारजी देसाईने हेच केलं होतं ना? मुंबई केंद्रशासित करण्याचा जो डाव मी म्हणतोय मी, तो हाच आहे। काढण्यासाठी हे सगळं सुनिश्चित करावी या संदर्भात ते एक प्रेझेंटेशन मी वारंवार सांगतोय आणि जबाबदारीनं सांगतो, किरीट सोमय्या आणि इतर 5 अमराठी त्यांनी गृहखात्याला सादर केलं आहे आणि त्यासाठी सगळी झटापटी खटपट सुरू आहे।